सगळ्यांना माझ्यातर्फे गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. मला असं वाटतं की आपली मराठी संस्कृतीचं जतन आपण केलं पाहिजे. म्हणजे इंग्लिश ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे, मला मान्य आहे, पण तरीसुद्धा आपल्या मातृभाषेचा बळी न देता प्रत्येकाने, मला वाटतं नमस्कार हे जे अभिवादन आहे आपण सगळे विसरलेलो आहोत. हाय हॅलो अशीच संस्कृती आहे सगळीकडे. तर ही संस्कृती पाश्चात्य संस्कृती जाऊन आपली ही पारंपरिक जी संस्कृती आहे मराठी, ती गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा आचरणात आणूया असं मला वाटतं. आणि असं विशेषतः युवा पिढीला मला हे आवाहन करायचं, विनंती करायची आहे हात जोडून, की त्यांनी सगळ्यांना नमस्कार करावा आणि सगळ्यांना गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. चैत्र महिन्यामध्ये मराठी लोकांचं, आपलं सगळ्यांचं, हिंदू लोकांचं नवीन वर्ष सुरू होतं आणि त्या दिवशी गुढीपाडवा असतो. गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा आपापल्या कुटुंबियांसमवेत आनंदाने व्यतीत करा. गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्व मराठमोळ्या बांधवांना हार्दिक शुभेच्छा. चैत्राचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा, आपल्या मराठी नववर्षाचा पहिला दिवस, मराठी नववर्षाची सुरुवात. आणि त्याच आनंदाने, त्याच उत्साहाने आपलं, आपली संस्कृती, आपली भाषा आणि आपलं येणारं भविष्य हे संपूर्णपणे साजरं करण्यासाठी आपण गुढीपाडवा नित्यनेमाने साजरा करतो. तसाच उत्तरोत्तर आपण करत राहावं आणि यशाची, पावित्र्याची, मांगल्याची आणि आनंदाची नवी गुढी दरवर्षी रोवावी, उभारावी, हीच इच्छा. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा.